Hello students, welcome to Science Coaching Classes, and today we are going to learn our physics subject, chapter number 2, Mechanical Properties of Fluids. Okay, today we are going to learn in part 1 various things of mechanical properties of fluids. Now what do you mean by fluids? Before going to start, मैं शुरू करण्यापूर्वी तुम्हाला जर मी सांगायचं म्हटलं तर सगळ्यात आधी म्हणजे आपण इयत्ता 11वी मध्ये त्याच्यातला बराचसा भाग जर जवळजवळ आपण इयत्ता 11वी मध्ये शिकलेला आहोत. इयत्ता 11वी मध्ये फिजिक्सचा जवळजवळ माझ्यामध्ये चॅप्टर नंबर 6 हा तुम्ही मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स यामध्ये आपण सॉलिड्सच्या बद्दल अभ्यास केला होता तर यावर्षी आपल्याला फ्लुइड्सच्या बाबतीमध्ये अभ्यास करायचा. व्हॉट आय मीन बाय फ्लुइड्स, फ्लुइड्स मीन्स इज अ कॉम्बिनेशन ऑफ गॅसेस ऑर लिक्विड असं म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे, किंवा गॅस किंवा लिक्विड या गोष्टींबद्दल किंवा त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज बद्दल आपल्याला या चॅप्टरमध्ये आपल्याला जवळजवळ आपल्याला या गोष्टींचा अभ्यास करायचा. आता इयत्ता 11वी मध्ये ज्यावेळेस तुम्ही मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये बऱ्याच गोष्टी शिकल्या होतात, त्यामध्ये तुम्ही इलॅस्टिक बिहेव्हिअर पाहिलं होतं, स्ट्रेस काय आहे त्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास केला होता, स्ट्रेन म्हणजे काय याही गोष्टीचा तुम्ही अभ्यास केला होता, त्याचबरोबर व्हॉल्यूम स्ट्रेन, त्याच्यानंतर टेन्साइल स्ट्रेन, त्यानंतर शिअरिंग स्ट्रेस वगैरे या सगळ्या गोष्टींचा तुम्ही इयत्ता 11वी मध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स मध्ये अभ्यास केला होता. हुक्स लॉ म्हणजे काय आपण पाहिलं होतं, यंग्स मॉड्युलस म्हणजे काय असतो हे देखील आपण पाहिलं होतं. यंग्स मॉड्युलस मध्ये आपण अप्लाइड फोर्सला एमजे घ्यायचो, एमजे म्हणजे काय तर व्हॉल्यूम आणि मल्टिप्लाय बाय डेन्सिटी असं आपण त्यावेळेला आपण बऱ्याचशा गोष्टी त्यावेळेला शिकलो होतो. कदाचित तुम्हाला आठवतील नसतील आठवत नो प्रॉब्लेम, पण आपण इथे सगळ्या गोष्टी इथे उद्याला तुम्हाला मी क्लिअर केल्या की आपण त्यावेळेला म्हणजे इयत्ता 11वी मध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स मध्ये काय शिकलो होतो. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या मॅटर म्हटलं तर मॅटरचे एकूण किती अवस्था असतात, तर एकूण 3 अवस्था असतात, एक म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅस. ओके, मग आता सॉलिड, लिक्विड, गॅसच्या माध्यमातून आपण इयत्ता 11वी मध्ये काय केलं होतं तर सॉलिडच्या बद्दल आपण सगळा अभ्यास केला होता, त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज काय होत्या कशा होत्या त्या देखील गोष्टींचा आपण अभ्यास इयत्ता 11वीत केला होता. तर आपल्याला आता या पाठामध्ये किंवा या चॅप्टरमध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड आणि गॅसेस म्हणजे या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणा तर त्याला आपण काय म्हणतो फ्लुइड्स. व्हॉट यू मीन बाय फ्लुइड्स, आता तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सगळ्यात महत्वाचं दिलेलं आहे की हाऊ इज युजफुल आवर फ्लुइड्स इन आवर डेली लाईफ. फ्लुइड्स म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल समजा तुमच्याकडे एक टेबल आहे, टेबल सरफेस आहे, म्हणजे या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा. टेबल सरफेस वरती काय की समजा तुम्ही पाणी ग्लासभर पाणी जर ओतलं ते ग्लासभर पाणी ओतल्याच्या नंतर काय होणार आहे, पाणी त्या जागेवर थांबतं का नाही, त्याच्यामध्ये वेरियस प्रकारचे लेअर्स असल्या कारणामुळे ते काय होतं की फ्लो होतं. म्हणजे फ्लोईंग होणाऱ्या वस्तूला किंवा फ्लोईंग होणाऱ्या गोष्टीला मध्ये लिक्विड असो किंवा गॅस असो एका पॉइंट पासून बरोबर एका पॉइंट पासून अनदर पॉइंट पर्यंत फ्रीली मूव्ह होणाऱ्या किंवा फ्लो होणाऱ्या गोष्टीला आपण काय म्हणतो फ्लुइड्स, फ्लुइड्स म्हणतो. म्हणजे इट मे बी लिक्विड ऑर इट मे बी गॅस. आय होप सो की मला काय म्हणायचं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतंय. मग ह्याच प्रॉपर्टीचा आपल्याला या पाठामध्ये आपल्याला अभ्यास करायचा. आता लिक्विड म्हटलं, गॅस म्हटलं तर आपल्याला काय काय येणार आहे, तर प्रेशर येणार आहे, त्याच्यानंतर तुमचं डेन्सिटी येणार आहे, डेन्सिटीच्या नंतर विस्कॉसिटी, विस्कॉसिटी नंतर सरफेस टेन्शन, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये आपल्याला करायचा. आता हे देण्यामागचं कारण काय की कारण आपण सॉलिडचा अभ्यास आपण पार्ट चॅप्टर नंबर 1 मध्ये आपण बऱ्यापैकी केला होता, त्याच्या प्रॉपर्टीजचा अभ्यास आपण इयत्ता 11वी मध्ये केला होता, आणि मग आता फ्लुइड्सच्या प्रॉपर्टीजचा अभ्यास आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये करायचा आहे. म्हणून लिक्विड आणि गॅस आणि सॉलिड बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे, पण तरी सुद्धा मी इथे मुद्दा म्हणून तुम्हाला इथे मी पुन्हा एकदा रिकॉल करतोय. सो अ सॉलिड नियरली मेंटेन्स इट्स फिक्स्ड शेप्स अँड व्हॉल्यूम इवन इफ अ लार्ज फोर्स इज अप्लाय टू इट. किती लार्ज फोर्स त्याच्यावरती अप्लाय केला तर त्याच्या शेपमध्ये किंवा व्हॉल्यूममध्ये किंचित तरी फरक पडत नाही. याचा अर्थ काय की इथे लार्ज फोर्स म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणाचा फोर्स नाही, आपल्या ह्युमन बिईंगचा फोर्स. तुम्ही एखादी गोष्ट घ्या, कडक ठोकळा घ्या किंवा दगड घ्या, एक तो एक प्रकारचा काय तुमचा सॉलिड आहे, त्याला तुम्ही प्रेस करण्याचा प्रयत्न करा, लार्ज फोर्स करण्याचा प्रयत्न करा, मग तो प्रेस होत नाही. प्रेस होत केल्याच्या नंतरचा शेप त्याच्या व्हॉल्यूम मध्ये काही फरक पडत नाही. म्हणजे त्याच्या इथे अनुषंगाचा लार्ज फोर्स म्हणजे ह्युमन बिईंगचा लार्ज फोर्स होतो. आम्हाला
यंत्र घेतलं आणि त्याच्यावरती जर तुम्ही फोर्सफुली अप्लाय केलं तर कदाचित तो तुटणार. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट फोर्स, आय एम लिटल बिट लार्ज फोर्स, म्हणजे आपण हाताने प्रेस करतोय त्याला आपण लार्ज फोर्स म्हणतो. आय होप सो यू कॅन अंडरस्टँड. म्हणजे एखाद्या सॉलिड वरती जर आपण कुठल्याही पद्धतीचा एक्सटर्नल फोर्स जरी अप्लाइड केला तरी त्याच्या शेप मध्ये आणि व्हॉल्युम मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. हा भौतिक गुणधर्म आपल्याला अगदी शालेय जीवनापासून आपण शिकत आलेलो आहे. मग व्हॉट अबाउट इन लिक्विड, लिक्विड्स अँड गॅसेस डो नॉट हॅव देअर ओन शेप. हे तर पहिले काळाची काळाच्या काळ्या दगडावरची रेट आहे की त्याला स्वतःचा असा काही शेप नसतो, कोणाला, लिक्विड्सला आणि गॅसेसला. म्हणून मी ते क्लिअर करताना मी खाली दिलेत बघा, सॉलिड हॅज फिक्स्ड व्हॉल्यूम अँड फिक्स्ड शेप, लिक्विड हॅज अ फिक्स्ड व्हॉल्यूम. फिक्स्ड व्हॉल्यूम का म्हटलं मी, कारण तुम्ही ज्या भांड्यात मला लिक्विड टाकता, फॉर एक्झाम्पल जर एक पातेलं घेतलं त्या पातेल्यामध्ये जर मी पाणी ओतलं तर त्या पातेल्याचा शेप त्याला काय होतो की त्याला त्या पातेल्याचा शेप त्या वॉटरला मिळतो. म्हणून मी लिक्विडला मी फिक्स्ड व्हॉल्यूम म्हणू शकतो, बट डोंट हॅव अ प्रॉपर शेप, त्याला प्रॉपर शेप नाही मिळत. कारण ज्याच्यामध्ये तुम्ही ओतणार आहे त्याचा व्हॉल्यूम तो घेणार आहे. पातेला होतं तर पातेलाचा व्हॉल्यूम घेणार आहे, सिलेंडर घेतलं तर सिलेंडरचा व्हॉल्यूम घेणार आहे. सपोज एखादा ग्लास घेतला तर ग्लासचा व्हॉल्यूम घेणार आहे, पण त्याचा शेप मात्र सायमल्टेनियसली काय होतोय बदलतो. तसं गॅसला मात्र व्हॉल्यूम पण नसतो आणि शेप पण नसतो. या बेसिक प्रॉपर्टी ऑलरेडी आपण स्कूल लाईफ मधून शिकवलेल्या. मग तुम्ही म्हणाल की सर त्याचा उपयोग काय तर आम्हाला माहिती आहे. मग याच प्रॉपर्टीचा आपल्याला अभ्यास करून इथे त्यांच्या प्रॉपर्टीज, मेकॅनिकल प्रॉपर्टीज काय आहेत फ्लुइड्सच्या आणि लिक्विड आणि गॅसेसचा, यांच्यावरूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी इथे ठरवायच्या आहेत. आणि म्हणून हे देण्यामागचं कारण तुम्हाला एकच आहे की तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत तरी सुद्धा इथे तुम्हाला परत वारंवार त्या आपण इथे आणलेल्या आहेत. सो आय होप सो की आपल्याला काय लर्न करायचंय आणि कशासाठी लर्न करायचंय या गोष्टीचं तुम्हाला इथे त्या स्लाइडवरती चांगल्या पद्धतीने मुद्दा समजला असावा. सो मी मूव्ह करतोय नेक्स्ट स्लाइडवरती. सो मग आता फ्लुइड्स म्हणजे काय, ते मगाशीच मी सांगितलं, एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज अ फ्लुइड. ओके, म्हणजे असं सबस्टन्स की ते काय होतंय की वाहत आहे, म्हणजे एका वेळेला काय म्हणजे वाहणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी मगाशी एक्झाम्पल दिलं की एखाद्या टेबलवरती तुम्ही पाण्याचा ग्लास ठेवलाय आणि कदाचित तुम्हाला धक्का लागला त्या ग्लासला, तर त्या ग्लास मधलं पाणी त्या टेबलवरती सांडल्यावरती ते स्टेडी राहणार का नाही, तर ते त्याला जसं त्याला फ्लो मिळेल त्या फ्लोने तो काय होतात असणार आहे, वाहत जाणार आहे. तसे त्या पद्धतीने गॅसमध्ये जर विचार करायला गेला तर हवा, हवा पण काय हवेची झुळूक आपण बघितली तर एका ठिकाणावरती राहते का नाही, ती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी काय होते जाते, वाहत जाते. सो दॅट इज कॉल्ड अ फ्लो. सो एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो that is called as a fluids. I hope so you can understand what you mean by fluid. Amma ada fluid madhe ajun jar pahayla gela tar a fluid is a substance that deforms continuously under the action of an external force. Mhanje ada fluid he ek prakarcha substance ahe apan pahilo, mag ata that kay karto, that deforms continuously under the action of external force. Mhanje kay, for example आता गेल्या वर्षी आपण सॉलिडच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर त्याला तुम्ही एक्स्टर्नल फोर्स जरी लावलेला सॉलिडला तरी त्याच्या शेपमध्ये किंवा कशामध्ये काही चेंजेस होत नव्हतं. पण सपोज जर त्याच्यात एक वॉटर आहे आणि वॉटरवरून तुम्ही समजा जर वरून एक सिलेंडर आहे, समजा एक गृहित धरा की एक सिलेंडर आहे आणि त्या सिलेंडरमध्ये वॉटर आहे आणि त्या वॉटरवरती तुम्ही वरून पिस्टनने प्रेशर लागतं, तर काय होणार आहे, पिस्टनने ज्यावेळेस प्रेशर लागतं त्यावेळेस तुम्हाला वॉटर मॉलिक्युल काय करतोय एक्झर्ट्स करतोय, डिफॉर्म करतोय, तो प्रेशर तुम्हाला अपोज करतोय, तो एक्सटर्नल फोर्स तुम्हाला अपोज करतोय, त्यामुळे तो डिफॉर्म करायला काय करतोय विरोध करतोय. पण हा विरोध त्याचा काय किंचित आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जर ते पिस्टन फोर्सफुली जर त्याच्यामध्ये टाकलं तर तिथे तो पाणी काय करणार आहे बाजूला सांगणार आहे, पिस्टनची तिथे तिथे डिफॉर्म होणार आहे. डिफॉर्म होणार आहे म्हणजे काय होणार आहे की तो पिस्टन तिथे त्या वॉटरमध्ये ती स्वतःची आपली जागा घेणार आहे. म्हणजे याचा अर्थ फ्लुइड्स कॅन डिफॉर्म कंटिन्युअसली अंडर द ऍक्शन ऑफ अन एक्सटर्नल फोर्स. इथे लक्षामध्ये मला काय म्हणायचं तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. सो फ्लुइड्स इज अ फेस ऑफ अ मॅटर, फेस ऑफ अ मॅटर दॅट इन्क्लुड्स लिक्विड गॅसेस अँड प्लाझ्मा. मग आता ह्या फ्लुइड्स हा एक प्रकारचा मॅटर, कोणत्या प्रकारच्या मॅटरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तर लिक्विड म्हणजे तुम्ही फ्लुइड्स म्हणू शकता. जसं मी मगाशी सांगितलं की पाणी आहे, हवा आहे, त्याला तुम्ही फ्लुइड्स म्हणू शकता. गॅस म्हटल्यावरती एक प्रकारची हवा आहे, हवा म्हटल्यावरती त्यालाही तुम्ही फ्लुइड्स म्हणू शकता. प्लाझ्मा, प्लाझ्मा म्हणजे टेम्पररी बेसवरती एक प्रकारचा
तुम्हाला मॅटर आहे तो टेम्पररी बेस तुम्हाला विजिबल राहतो. आता याचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर प्लाझ्माचं एक्झाम्पल म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स तुम्ही म्हणू शकता, फ्री मुव्हिंग इलेक्ट्रॉन्स. दॅट इज कॉल्ड प्लाझ्मा. आपल्याला दिसत नाही बट याला या इयत्तेमध्ये बारावीच्या इयत्तेमध्ये प्लाझ्मावरती तुम्हाला स्टडी नाही करायचं. तुम्हाला स्टडी फक्त या दोन गोष्टींवरती करायचं आहे, दॅट इज लिक्विड अँड गॅसेस. ओनली लिक्विड, ओके, दिस लिक्विड अँड गॅसेस, ओके. सो लिक्विड आणि गॅसेस वरती फक्त तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा. प्लाझ्मावरती तुम्हाला अभ्यास करायचा नाहीये. सो त्याच्यामुळे प्लाझ्मा बद्दल तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. फक्त हे दोन स्टेट आहेत मॅटरचे, म्हणजे जर पाहायला गेलं तर चार स्टेट झाल्या प्लाझ्मामुळे, कारण सॉलिड, लिक्विड, गॅसेस अँड प्लाझ्मा. प्लाझ्मामध्ये आपल्याला अभ्यास नाही करायचा, सॉलिड मध्ये आपण अकरावीत अभ्यास केला आणि लिक्विड आणि गॅसेस वरती या इयत्तेत आपण अभ्यास करतोय म्हटल्यावरती आपण लिक्विड आणि गॅसेसच फक्त आपल्याला अभ्यास करायचा या वर्षासाठी. सो आय होप सो की व्हॉट यू मीन बाय फ्लुइड्स हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. नाउ व्हॉट यू मीन बाय द आयडियल फ्लुइड्स प्रॉपर्टी. आयडियल फ्लुइड्स प्रॉपर्टी म्हटल्यावरती आता इथे असं लक्षात घ्या की इथे आपण अजम्प करतोय, किंवा अजम्पशन आहे आपले, अजम्पशन म्हणजे अज्युम करतोय आपण की असं होऊ शकतं, बरोबर आहे. मग ह्या आयडियल फ्लुइड प्रॉपर्टीजच्या बाबतीमध्ये जर लर्न करायचं झालं तर आपण इथे अजम्पशन मानलंय, म्हणजे आपण अज्युम करतोय की हे असं होऊ शकतं, पण तसं ते दिसत प्रत्यक्षामध्ये रिअलिटीमध्ये तसं नाहीये, ओके. इट इज अ कम्प्रेसेबल. मला सांगा तुम्ही वॉटरला कम्प्रेस करता येतंय का? जर ते इनकॉम्प्रेसेबल, सॉरी, इट इज अ इनकॉम्प्रेसेबल, बरोबर आहे. वॉटर आहे पाणी, पाण्याला तुम्ही दाब देऊन दोन्ही साईडने दाबू शकता का? किंवा तुम्ही पाण्याला असं त्याला ताणू शकता का? इलास्टिक सिटी आहे का त्याच्यामध्ये? नाहीये. सो अशा पद्धतीने ह्या पॉईंट मध्ये काही मतलब नाहीये. म्हटल्यावरती इट इज इनकॉम्प्रेसिबल, बरोबर आहे. आपण त्याला पाण्याला कॉम्प्रेस करू शकतो का? प्रेस करून दोन्ही बाजूनी त्याची व्हॉल्यूम कमी करू शकतो का? किंवा डेन्सिटी कमी करू शकतो का? जर व्हॉल्यूम कमी करू शकत नाही, इट्स मीन्स त्याची डेन्सिटी काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. सो इट इज अ अझम्पशन. आणि हे अझम्पशन्स वरून आपल्याला काय करायचे की आपल्याला याचा उपयोग कुठे होणार आहे, तर आपल्याला आपले न्यूमेरिकल्स सॉल्व करण्यासाठी या गोष्टीचा उपयोग होऊ शकतो. किंवा तुम्हाला दोन मार्कासाठी आलंच तर आयडियल फ्लुइड प्रॉपर्टीज, एक्सप्लेन द आयडियल फ्लुइड प्रॉपर्टीज हे येऊ शकतं. किंवा एमसीक्यूज मध्ये तुम्हाला येऊ शकतं की फ्लुइड्स आर इनकॉम्प्रेसिबल ऑर कॉम्प्रेसिबल, ओके. तर डेन्सिटी त्याची काय आहे, कॉन्स्टंट आहे का चेंजिंग आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो पहिला प्रॉपर्टी आपली काय सांगते की इट इज इनकॉम्प्रेसिबल, अगदी बरोबर आहे. म्हणजे त्याची डेन्सिटी काय असणार आहे, कॉन्स्टंट आहे. तो इनकॉम्प्रेसिबल आहे म्हटल्यावरती त्याची डेन्सिटी कॉन्स्टंटच राहणार, कारण तो इनकॉम्प्रेसिबल म्हटल्यावरती त्याची डेन्सिटी काय होणार, मग चेंजिंग होणार, बरोबर की नाही. सपोज जर मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलंय, बरोबर, एका पातेल्यामध्ये पाणी घेतलंय आणि त्या पातेल्याची व्हॉल्यूम असणार आहे ती त्या वॉटरला व्हॉल्यूम राहणार, म्हणजे त्याची डेन्सिटी त्या पातेल्याची डेन्सिटी राहणार, राईट. मग सपोज जर मी त्या वॉटरला कॉम्प्रेस करू शकलो तर त्याची डेन्सिटी काय होईल? ऑब्व्हियसली कॉम्प्रेस केलं म्हणलं ती कमी व्हायला पाहिजे, पण इथे वॉटर मी कॉम्प्रेसच करू शकत नाहीये, पण डेन्सिटी कमी होणार का? नाही, म्हणजे त्याची डेन्सिटी इनकॉम्प्रेसेबल असल्या कारणामुळे फ्लुइडची डेन्सिटी काय असते? कॉन्स्टंट असते. आय होप सो की तुम्हाला पहिला पॉईंट चांगल्या पद्धतीने समजला असेल. नाउ व्हॉट यू मीन बाय द सेकंड पॉईंट, इट इज इट्स फ्लो इज इररोटेशनल. इट्स फ्लो इज इररोटेशनल म्हणजे तो रोटेशनल मुवमेंट मध्ये तो फ्लो होतो का? नाही. सायमल्टेनियसली कसा रॅन्डमली तो मूव्ह होतो, म्हणजे त्याचा जो फ्लो असतो तो फ्लो पण कसा असतो? स्मूथ असतो. लाईक तुम्ही जर एखाद्या टेबल वरती बघा की जर एखादं लिक्विड जर सांडलं तर तो कसं पाणी बघा, पाणी सांडलं तर पाणी सडनली लगेच फ्लो होत नाही, हळूहळू स्मूथली फ्लो होतो आणि त्याच्या प्रॉपरली त्याच्या राईट मॅनर ने. म्हणजे तो त्याच्यामध्ये वॉटरमध्ये काय असतं की एक प्रकारचे एकावर एक एकावर एक एकावर एक त्याच्या आतमध्ये मॉलिक्युलचे लेअर असतात आणि त्या लेअरला जसं फ्लो मिळेल तशा पद्धतीने फ्लो तो स्मूथली जात असतो हळूहळू. असं वाटतं का समुद्रामध्ये तशी लाट येते, तशी एकदम झपकन लाट येते? नाही, तर एकदम स्मूथली जात असते. आय होप सो की तुम्हाला सेकंड पॉईंट पण मला काय म्हणायचं चांगल्या पद्धतीने समजते. सो दॅट्स वाय द सेकंड फ्लुइड प्रॉपर्टीज, आयडियल फ्लुइड प्रॉपर्टीज, आयडियल फ्लुइड प्रॉपर्टीज दे सेड दॅट कॅन गिव्ह अ गिव्हन टू अस हियर, दॅट इज इट्स फ्लो इज इररोटेशनल, म्हणजे त्याचा फ्लो हा कसा आहे? स्मूथली आहे. इट इज नॉट विस्कस, ओके. देअर इज अ नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो, दॅट इज द फ्लो फ्लुइड हॅज नो विस्कॉसिटी. मगाशीच मी तुम्हाला सांगितलंय की त्याचा फ्लो स्मूथ आहे, त्याच्यामध्ये लेअर असतात, मग तो एका लेअर मधून दुसऱ्या लेअर मध्ये रूपांतर करत करत जात असल्या कारणामुळे तो नॉन विस्कस आहे. नॉन विस्कस म्हणजे तो विस्कॉसिटी म्हणजे एका
एकाच दिशेने जात नाही किंवा एकाच डायरेक्शन मध्ये जात नाही. डायरेक्शन प्रत्येक वेळेला चेंजिंग होत असते. तुम्ही जर पहा प्रयोग करून टेबलवरती जर तुम्ही पाणी जर टाकलं जर फ्लो कसा असतो. म्हणून इथं ह्या तो नॉन विस्कस इथं मी तुम्हाला सांगू शकतो आणि विस्कॉसिटी आपल्याला या चॅप्टर मध्ये पुढे येणारच आहे. त्या गोष्टी आपण लर्न करणारच आहोत. सो दॅट फॉर देर इज अ नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो. याचाच अर्थ असा होतो की त्या फ्लुइडला विस्कॉसिटी नसते. आणि त्याच्यानंतर इट्स फ्लो इज स्टेडी, इट्स वेलोसिटी एट इच पॉइंट इज कॉन्स्टंट इन टाइम. मग ज्या वेळेस तो फ्लो करत असतो प्रत्येक स्टेजला तो स्टेडी असतो. म्हणजे जर आता समजा सरळ जात असेल थोड्या वेळाने तो क्रॉस होईल. म्हणजे त्या पर्टिक्युलर पिरियडला प्रत्येक पिरियडला त्याची वेलोसिटी कशी असते कॉन्स्टंट असते ऍट कॉन्स्टंट टाइम. सेकंड ज्या कॉन्स्टंट टाइम नंतर ठराविक एका वेळेनंतर त्याचा फ्लो पुन्हा चेंज होणार आहे, लेअर चेंज झाली की पुन्हा त्याची वेलोसिटी पण त्या प्रत्येक पॉइंटला चेंज होते. म्हणजे प्रत्येक पॉइंटला नेक्स्ट पॉइंट पण जाताना ती कॉन्स्टंट असते असा एक त्याचा अपेक्षित अर्थ आहे. ओके, सो आय होप सो की तुम्हाला सॉरी तुम्हाला फ्लुइड म्हणजे काय हे समजलं असेल. त्याचबरोबर आयडियल फ्लुइड्स प्रॉपर्टीज म्हणजे काय याही गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजल्या असतील. सो आय विल मूव ऑन द नेक्स्ट स्लाइड. नाउ व्हाट दे गिवन नेक्स्ट. इथे त्यांनी शेअर टेस्ट म्हणजे काय, कॉम्प्रेसिव्ह म्हणजे काय, टेन्साइल म्हणजे काय, हे त्यांनी थोडक्यात आपल्याला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो लेट्स रीड फर्स्ट अँड आफ्टर दॅट आय विल एक्सप्लेन यू. नाउ शेअर ट्रेस इट इज अ शेअर. शेअर म्हणजे काय की सपोज एक सॉलिड आहे, बरोबर आहे, एक सॉलिड एक ठोकळा घ्या आणि या ठोकळ्याला तुम्ही जर तुम्ही एक फोर्स लावताय आणि तो फोर्स लावल्यामुळे थोडासा तो टिल्ट होतो ह्या थीटा या अँगलमध्ये थोडासा टिल्ट होतो. मग टिल्ट होताना तो इकडून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत म्हणजे अशा पद्धतीने तो काय झाला की थोडासा मूव्ह झाला किंवा थोडासा टिल्ट झाला किंवा थोडासा बेंडिंग झाला ऍट अ अँगल थीटा. ओके, लिटिल बिट त्याचा काय झालं तो बिल्ड झाला. तर त्या गोष्टीला मी काय म्हणतो शेअर ट्रेस्ट. शेअर ट्रेस्ट ऑलरेडी आपण यंदा 11वीत पण शिकलो होतो शेअर ट्रेस्ट म्हणजे काय. तर याला या गोष्टीला आपण काय म्हणतो शेअर ट्रेस्ट असं आपण इथे म्हणतो. आय होप सो की तुम्हाला ही जी शेअर ट्रेससाठी आपण रबरचा एक्झाम्पल घेऊ शकतो. रबर जर तुम्ही रबरेचं जर एखादं काय असेल तुम्ही जर त्याला प्रेस केलं तर तो काय होणार आहे जर असा रबर टाईपचा एक समजा एक क्यूब असं गृहित धरा आणि तुम्ही त्याला फोर्स लावला तर तो थोडासा टिल्ट होणार आहे थोडासा आणि फोर्स काढला की परत त्याच्या ऍक्च्युअल साईज मध्ये येणार आहे. सो त्या पर्टिक्युलर गोष्टीला जेवढा तो टिल्ट होतो जेवढा तो वागतो असा तिरता तिरताच पद्धतीने वाटतो थीटा अँगल पर्यंत त्याची म्हणजे मॉडिफिकेशन होते तर त्या गोष्टीला आपण शिअर ट्रेस असं आपण म्हणतो. ओके, सो लेट्स रीड. आय रेड फॉर यू व्हॉट एव्हर दे गिवन अँड आय विल एक्सप्लेन यू. ओके, इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन द अप बिटवीन ए सॉलिड अँड अ फ्लुइड. ओके, सॉलिड्स कॅन बी सब्जेक्टेड टू शिअर ट्रेस दॅट इज अ टँजेन्शियल स्ट्रेस. सॉलिड मध्येच फक्त हा आपल्याला शेअर ट्रेस आपल्याला बघायला मिळतो ऍज शोन इन फिगर 2.1 अँड नॉर्मल स्ट्रेस ऍज शोन इन फिगर 2.2. ओके, ही खालची जी फिगर आहे तुम्हाला ते नॉर्मल फोर्स तिथे दिलेला आहे कॉम्प्रेसिव्ह आणि टेन्साइल. नाउ सॉलिड अपोज द शिअर ट्रेस आयदर बाय द डेव्हलपिंग अ रिस्टोर फोर्स विच मीन दॅट द डिफॉर्मेशन आर रिव्हर्सिबल ऑर दे रिक्वायर्ड अ सर्टेन इनिशियल स्ट्रेस बिफोर दे डिफॉर्म and start flowing. We have studied this behavior of solid, that is elastic behavior, in 11th standard. मगाशीच तुम्हाला मी धडा सुरुवात करण्याच्या आधीच तुम्हाला सांगितलं होतं की आपण सॉलिडच्या प्रॉपर्टी बद्दल 11वीत शिकलो होतो. बट आयडियल फ्लुइड्स ऑन द अदर हँड कॅन ओनली बी सब्जेक्टेड टू नॉर्मल. ओके, अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस दॅट इज कॉल्ड प्रेशर मोस्ट फ्लुइड ऑफर अ व्हेरी वीक रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन. रिअर फ्लुइड्स display viscosity and so are capable of being subjected to low levels of shear stress. The figure 2.3 shows a small surface of area dA. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, स्मॉल डी इथे जिथे 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 येणार ना तिथे तिथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्या गोष्टी म्हणजे तो स्मॉल एरिया पकडायचा. जसं की आपण चॅप्टर 1 मध्ये स्मॉल मास साठी आपण डीएम पकडायचो तसं आता इथे त्यांनी स्मॉल सर्फेस एरिया म्हटल्यावरती एरिया तिथे कॅपिटल मध्ये दर्शवलाय पण स्मॉल एरिया म्हणून तिथे डी दर्शवलंय. डी स्टँड्स फॉर स्मॉल एरिया विथ इन द फ्लुइड द सर्फेस डज नॉट ऍक्सलरेट सो द सराउंडिंग फ्लुइड एक्झर्ट्स इक्वल नॉर्मल फोर्सेस डीएफ ऑन बोथ द साइड्स ऑफ इट.
म्हणजे आता या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला एकच मला एक सांगायचं आहे की इयत्ता 11 मध्ये आपण शिअर स्ट्रेस म्हणजे काय पाहिलं होतं, हा कन्सेप्ट काय की आता इथे खाली जे तुम्हाला डायग्राम नंबर 3 दिसते हा तुम्हाला नॉर्मल फोर्स लावला आहे, इथून जरी नॉर्मल लावला वरून जरी नॉर्मल लावला तर तो काय करतो की सॉलिड आहे बरोबर आहे, एक आता घनाकृती ठोकळा आहे असं समजा, हा एक घनाकृती ठोकळा आहे असं समजा आणि या ठोकळ्याला तुम्ही नॉर्मल फोर्स लावताय बरोबर आहे, नॉर्मल फोर्स लावल्या म्हणतो ठोकळ्यामध्ये ऑलरेडी रिस्टोरिंग फोर्स अवेलेबल आहे ठोकळ्यामध्ये, तर तो डिफॉल्ट होण्याचा प्रयत्न करेल का, तो काय करणार आहे अपोज करणार, त्या फोर्सला अपोज करणार आहे, तो डिफॉर्म होण्यासाठी काय होणार आहे व्हॅलिड राहणार नाहीये, तो इनव्हॅलिड राहतो कारण त्याच्यामध्ये शेप मध्ये काही चेंजेस होत नाही, तुम्ही किती धावण्याचा प्रयत्न करणार लाकडी ठोकळ्याला, तुमच्या हाताने प्रेस केल्यावर तो लाकडी ठोकळा त्याचा शेप मध्ये चेंज होणार आहे का, बिलकुल नाही, काय करणार ठोकळ्यामध्ये असलेली रिस्टोरिंग फोर्स त्याला काय करतो अपोज करतो आणि स्वतः त्याला डिफॉर्म होऊ देत नाही, मग समजा तुम्ही आता टेन्साईल फोर्स त्याच्यावरती अप्लाय करा म्हणजे त्या ठोकळ्याला खेचण्याचा प्रयत्न करा, तो स्वतःला खेचूनही देत नाही स्ट्रेस पण करू देत नाही, दॅट इज कॉल्ड टेन्साईल, आणि हे कशामुळे होतं बिकॉज ऑफ दी रिस्टोरिंग फोर्स इन साईड दॅट ऑब्जेक्ट बरोबर आहे, आणि तो अपोज करत असल्या कारणामुळे एक्स्टर्नल फोर्सला अपोज करत असल्या कारणामुळे तो डिफॉर्म होत नाही, पण ते जर शिअर स्ट्रेस जर बघायचं गेलं तर शिअर स्ट्रेस काय होतो की तो मात्र डिफॉर्म करायला अलाव करतो, मग ही केस कशामध्ये होऊ शकते रबरामध्ये होऊ शकते, रबर एक्झाम्पल रबर रबर मध्ये होऊ शकते, तर तुम्ही ताणलं त्याला टेन्साईल फोर्स लागतो ताणला जातो राईट, म्हणजे त्याच्यातला जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो डिफॉर्म करायला काय व्हॅलिड आहे डिफॉर्मिंग करायला अलाव करतो, पण ते जर ठोकळ्याच्या बाबतीत बघितलं तर तो डिफॉर्मिंग करायला अलाव करत नाही, आणि मग एक पर्टिक्युलर टेन्साईल स्ट्रेस दिल्याच्या नंतर तो टेन्साईल स्ट्रेस जर रिलीज केला तर तो रबर जो आहे तो पुन्हा इलॅस्टिक बिहेव्हिअरमुळे त्याच्या पूर्वक मूळ स्थितीमध्ये येतो आणि त्याच केसला मग आपण काय म्हणतो कॉम्प्रेसिव्ह टेन्साईल ला म्हणतात त्याला शिअर स्ट्रेस असं आपण म्हणतो, आणि याची प्रॉपर्टी आपण ऑलरेडी 11th मध्ये आपण शिकलेलो होतो, मग त्याच पद्धतीची प्रॉपर्टी जर आपण फ्लुइड वरती जर अप्लाय केली तर फ्लुइड वरती काय होतं की शिअर स्ट्रेस तर कामाचा होत नाही, इथे फक्त नॉर्म म्हणजे कॉम्प्रेसिव्ह आणि टेन्साईल फोर्सेस फक्त अप्लायड होऊ शकतो, पण काही असे फ्लुइड्स आहेत की ते वीक रेजिस्टन्स असल्या कारणाने डिफॉर्म करायला अलाव करतात, तर त्याच काही वीक फ्लुइड्स मध्ये आपल्याला काय मिळतं की विस्कोसिटी प्रॉपर्टी नुसार आपल्याला शिअर स्ट्रेस पाहायला मिळतो, पण आता इथे एक्झाम्पल त्याने दिलेलं आहे की फोर्स ऍक्टिंग ऑन अ स्मॉल सर्फेस एरिया, म्हणजे एक असं गृहीत धरा की एक बिकर घेतलंय तर बिकर मध्ये पाणी आहे आणि पाण्यामध्ये तुम्ही अशी थिन प्लेट तुम्ही टाकली आणि त्याचा एरिया जो आहे त्या थिन प्लेटचा स्मॉल व्हेरी स्मॉल एरिया डीएन असा कन्सिडर केलाय, तर त्या थिनला म्हणजे तो काय होतो की त्याच्यामध्ये तो त्या पाण्यामध्ये तो स्टेडी राहतो, का स्टेडी राहतो कारण ह्या वॉल मधून आणि ह्या वॉल मधून दोन्ही साईडच्या वॉल कडनं त्याला फोर्स काय मिळत असतो स्मॉल फोर्स अप्लाय होत असतो कोणावरती तर त्या डीए वरती स्मॉल सर्फेस एरिया ऑफ दॅट थिन किंवा फ्लुइड वरती, तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने फोर्स नॉर्मल ऍक्ट होत असल्या कारणामुळे तो जो सर्फेस एरियावरती ऍक्ट होत असल्या कारणामुळे तो फ्लुइड डिफॉर्म होत नाही, तो एका जागेवरती स्टेडी असतो असं या तुम्हाला स्लाइड मध्ये आपल्याला इथे सांगायचंय असं आपल्याला अपेक्षितपणे म्हणजे अपेक्षित आहे असं त्यांना सांगायचंय, सो अशा पद्धतीने याही स्लाइड वरच तुम्हाला काही डाऊट नसावा, आय होप सो की हा एक पॉईंट तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल की स्टीयर फोर्स कशा अप्लाय केल्यावरती ऑब्जेक्ट डिफॉर्म होतो की डिफॉर्म होत नाही, आणि कॉम्प्रेसिव्ह आणि टेन्साईल फोर्सच्या बाबतीमधलाही कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल, सो आय विल मूव्ह ऑन द नेक्स्ट स्लाइड ओके, नाउ आफ्टर दॅट वी हॅज टू बी लर्न दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, मगाशी आपण अँगल फ्लुइड्स प्रॉपर्टी पाहिली होती म्हणजे ती अझम्पशन होतं आपलं, अझम्पशन म्हणजे त्याच्यासाठी त्याचा यूज करून आपल्याला न्यूमेरिकल सोडवण्यासाठी त्याचा आपल्याला त्याची आपल्याला मदत होणार आहे, नाउ इन दिस स्लाइड वी आर गोइंग टू लर्न दॅट इज आवर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, म्हणजे नेमक्या फ्लुइड्सच्या प्रॉपर्टीज काय आहेत त्याचा आपल्याला इथे नेमका अभ्यास करायचा, सो एक्झॅक्ट काय प्रॉपर्टीज आहेत फ्लुइड्सच्या, सगळ्यात पहिली प्रॉपर्टी ते आपल्याला सांगतायत दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन, मगाशी आपण बघितलं होतं की ते डिफॉर्मेशनला अपोज करत नाही, दे गेट परमानंटली डिफॉर्म ओके, सो आता याच्यात सांगण्यासारखं काही नाहीये, मगाशपासून आपण तेच पाहतोय डिफॉर्मेशन डिफॉर्म वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या,
दे हैव एबिलिटी टू फ्लो. मगाशीपण सांगितलं की टेबलावर पाणी होतं तर पाण्याचा फ्लो होतो, हवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते, म्हणजे त्याच्यामध्ये ती एबिलिटी आहे की फ्लो होण्याची एबिलिटी त्यांच्यामध्ये आहे. कोणामध्ये? फ्लुइड्स मध्ये. पण ते अपोज करत नाही डिफॉर्मेशनला. पण ते जर अपोज करत नसले तरी पण ते परमानंटली डिफॉर्म होतात हे आपण पाहिलं होतं. कारण त्याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्सच नसतो. वॉटरमध्ये कुठला रिस्टोरिंग फोर्स आहे? पण त्याच्यामध्ये जर एक्सटर्नल फोर्स जर अप्लाइड केलं तरी परमानंटली डिफॉर्म होतं. त्याच्यामध्ये डिफॉर्मेशनला ते अपोजच करत होते. येते लक्षामध्ये? सो दे हॅव एबिलिटी टू टेक शेप ऑफ द कंटेनर. ऑलरेडी मगाशी सांगितलं त्याच्यामुळे काही पुन्हा पुन्हा तेच त्याच गोष्टी परत येतात, म्हणजे परत परत रिपीट करण्यात काही पॉइंट ऑफ व्ह्यू नाही. सो आय जस्ट रीड इट दॅट दे हॅव एबिलिटी टू टेक शेप ऑफ द कंटेनर. नाउ दिस इज अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट कन्सेप्ट, दॅट इज फ्लुइड्स ऍट रेस्ट. ओके, अँड इट इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स, द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स ऍट रेस्ट इज कॉल्ड ऍज अ हायड्रोस्टॅटिक. स्टॅटिक म्हटल्यावरती काय तर स्थिर, हायड्रो म्हटल्यावरती फ्लुइड. ओके, मग असा एक फ्लुइड जो एका पर्टिक्युलर पॉइंटला किंवा पर्टिक्युलर पॉइंटला रेस्ट पोझिशन वरती तो स्टॅटिकली होऊन जातो, तर त्या प्रॉपर्टीज त्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीजला आपण काय म्हणतो, तर फ्लुइड्स ऍट रेस्ट किंवा ती प्रॉपर्टी डील करण्यामध्ये फिजिक्सची एक ब्रांच आहे आणि त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, फ्लुइड्स ऍट रेस्ट. मग त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक कडे वळतोय, दॅट इज अ प्रेशर. मग आता प्रेशर म्हटल्यावरती यु नो व्हेरी वेल, प्रेशर म्हटल्यावरती तुम्ही ऑलरेडी ती स्कूल लाईफ मध्ये असल्यापासून लर्न करत आलेला आहे, दॅट इज प्रेशर विच इज नथिंग बट द फोर्स पर युनिट. अँड दॅट इज ट्रू. जर फोर्स एका पर्टिक्युलर युनिट मध्ये किती फोर्स ऍप्लिकेबल आहे त्यालाच मी काय म्हणतो, तर प्रेशर असं आपण. पण आता इथे या प्रेशरसाठी अजून एक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये येतो, तो म्हणजे तुम्हाला इथे विचारलं जाईल की प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी ऑर वेक्टर क्वांटिटी. इथे बरेच विद्यार्थी चुका करतात की फोर्स म्हटल्यावरती, फोर्स आला म्हटल्यावरती ती फोर्स वेक्टर क्वांटिटी असल्या कारणामुळे विद्यार्थी काय करतात की प्रेशरलाही वेक्टर क्वांटिटी घेऊन येतो. बट प्रेशर इज नॉट वेक्टर क्वांटिटी, प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. माझ्यामध्ये पुढे येईल आपल्याला, कारण प्रेशर बद्दल यावर्षी म्हणजे बुकमध्ये त्यांनी बरंच काही काही लिहिलेलं आहे. सो आय विल वी विल लर्न वन बाय वन व्हॉट इज द प्रेशर. द नॉर्मल फोर्स दॅट इज एफ एक्झर्टेड बाय अ फ्लुइड ऍट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया. बरोबर आहे, फ्लुइड ऍट रेस्ट असताना पर युनिट सरफेसला आपण जो नॉर्मल फोर्स एक्झर्ट होतो बरोबर आहे, तर ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉल्ड प्रेशर. बरोबर आहे, मग अशी आपण पाहिली होती की थिन प्लेट दाखवली होती, त्याला इथून एक फोर्स अप्लाइड होतो ह्या वॉलपासून आणि ह्या वॉलपासून. एक बीकर म्हटलं तर बीकर म्हटल्यावरती इथे लेफ्ट हँड ला एक वॉल, राईट हँड ला एक वॉल आणि बॉटम ला एक वॉल आहे असं आपण ग्राह्य धरूया. त्याच्यामध्ये पाणी आहे, त्याच्या पाण्यामध्ये एक थिन प्लेट टाकली तर लेफ्ट हँडच्या वॉलकडनं फोर्स ऍप्लिकेबल आहे, राईट हँडच्या वॉलकडनं एक फोर्स ऍप्लिकेबल आहे आणि हा फोर्स म्हणजे काय तर फ्लुइड कडनं एक्झर्ट होणारा व्हर्टिकल फोर्स झाला. जर ती थिन प्लेट जर अशी ओरिजेंटल असेल तर 2.5 मध्ये दाखवल्याप्रमाणे तो ओरिजेंटल फोर्स एक्झर्ट होतो, म्हणजे बॉटम पासून पण फोर्स होईल आणि वरून येणारा फोर्स म्हणजे तो ऍटमॉस्फेरिक फोर्स म्हणजे प्रेशर होईल. बरोबर की नाही? तर अशा पद्धतीच्या फोर्सला आपण नॉर्मल फोर्स हा काय होतो, एक्झर्ट होतोय आणि तो पण कधी फ्लुइड ऍट रेस्ट पोझिशनला असताना युनिट सरफेस एरियाला, तर त्या गोष्टीला आपण प्रेशर म्हणतो. अँड प्रेशर इज नथिंग बट द फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया, दॅट इज कॉल्ड एज अ प्रेशर. ओके, आय होप सो की तुम्हाला ह्या स्लाइडवरच्या पण तिन्ही गोष्टी किंवा तिन्ही पॉइंट किंवा तिन्ही कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजले असतील. सो आय विल मूव्ह ऑन द नेक्स्ट स्लाइड. नाउ रिमेंबर दिस, 1 न्यूटन वेट इज अबाउट 100 ग्रॅम ऑफ मास. इफ जी इज इक्वल टू 10 मीटर सेकंड पर सेकंड स्क्वेअर म्हटल्यावरती SI unit of pressure is newton meter square. Also 1 newton meter square is equal to 1 pascal. म्हणजे प्रेशर ला आपण मी 1 पास्कल म्हणून पण मी म्हणू शकतो. द डायमेन्शन ऑफ द प्रेशर इज एल मायनस वन एम वन टी मायनस टू. प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. येस, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एमसीक्यूज ला येऊ शकतो प्रेशर इज डॅश क्वांटिटी. कोणती? स्केलर क्वांटिटी. अदर कॉमन युनिट्स ऑफ मेजरिंग प्रेशर ऑफ अ गॅस आर बार अँड टोन. अजून दोन युनिट आपल्याला तिथे सांगितले, एक बारने पण तुम्ही प्रेशर कॅल्क्युलेट करू शकता, मेजर करू शकता, किंवा टॉरने पण तुम्ही प्रेशर कॅल्क्युलेट करू शकता.
So 1 bar is equal to 10 raised to 5 newton meter, newton per meter square, okay? And 1 hectopascal, that is 1 HPa, that is equal to 100 pascal. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, हे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला विचारला तर विचारला जाऊ शकतं की 1 बार इज इक्वल टू हाउ मेनी न्यूटन पर मीटर स्क्वेअर, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे 1 बार इज इक्वल टू 10 रेज टू 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो 1 हेक्टा पास्कल मीन्स हाउ मेनी पास्कल, दॅट इज 100 पास्कल. प्रेशर इज विच क्वांटिटी, स्केलर ऑर वेक्टर, इट इज अ स्केलर क्वांटिटी. अँड 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हटल्यावरती काय येणार आहे, तर 1 पास्कल येणार आहे. सो आय होप सो मी तुम्हाला या गोष्टी चांगल्या रीतीने समजल्या असतील. सो एसआय युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर हा आहे, पण 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 पास्कल, अँड 1 बार इज इक्वल टू 10 रेज टू 5 न्यूटन मीटर पर मिनिट स्क्वेअर, अँड 1 हेक्टा पास्कल इज इक्वल टू 100 पास्कल, अँड पास्कलचं सिम्बॉल पीए. आय होप सो याही स्लाइड वरती तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. सो आय विल मूव ऑन द नेक्स्ट स्लाइड. नाव This is again very important, that is pressure due to the liquid column. Okay, आता हे सगळं अज्यूम केलेलं आहे आणि याच्यासाठी एक इक्वेशन आपल्याला डिराईव करायचं आहे, आणि हे इक्वेशन डिराईव केल्याच्या नंतर दॅट इज नथिंग बट याच्यामुळे आपल्याला काय मिळतं, तर आपल्याला प्रेशर किती लागणार आहे एका लिक्विड कॉलमसाठी, तर त्याचा आपल्याला फ्री सर्फेस एरिया किती असणार आहे ह्याचं आपल्याला इक्वेशन इथे तयार करायचं. सो लेट्स चेक. इथे दाखवल्याप्रमाणे एका बीकर मध्ये वॉटर लेवल एका पर्टिक्युलर लेवल पर्यंत, वॉटरच्या वरती काय नाही म्हणजे काय असतं, एक एअर असते, आणि त्याच्यामध्ये एक इमॅजिनरी सिलेंडर आपण काय केलं की टाकलेला आहे त्या लिक्विड मध्ये, आणि त्याची त्या इमॅजिनरी सिलेंडरचा एरिया कॅपिटल ए आपण अज्यूम केलाय, आणि स्मॉल एच ही त्याची हाईट आपण अज्यूम केली. सो व्हॉट द गिव्हन थिंग्स दे आर गिव्हन ऑन हिअर. मी आता डायरेक्टली पुस्तकातून पीडीएफमधूनच हा पॉईंट उचललेला आहे, त्यामुळे डायरेक्ट इथे लिहिलेलं आहे, नाही तर तुम्ही असे लिहू शकता, कन्सिडर ए बी द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अ सिलेंडर अँड एच बी द इमॅजिनरी हाईट ऑफ द इमॅजिनरी सिलेंडर, आणि त्याच्यानंतर रो बी द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड असं म्हटलं तरी चालेल. आणि डायरेक्ट लिहिलेलं की वी नो दॅट फोर्स इज इक्वल टू एम जी, आणि वेअर एम इज व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर मल्टीप्लाय बाय डेन्सिटी ऑफ लिक्विड, एवढं लिहिलेलं. आणि हे सगळं पूर्ण पॅरेग्राफ येण्याची काही गरज नाही. ऑलवेज तुम्हाला मी ऑलरेडी पार्ट चॅप्टर नंबर 1 मध्ये कशा पद्धतीने आपण इक्वेशन डिराईव्ह करायचं, त्यासाठी काय काय गोष्टी लागतात, त्या कशा लिहिल्या आहेत, त्याही तुमच्याकडे आहेत, तुम्ही दोन्ही व्हिडिओ पाहू शकता. त्यामुळे इथे वेळ वाया जाऊ नये म्हणून मी काय केलं की डायरेक्ट पुस्तकामधूनच पीडीएफ मधलं हे उचललं, आणि इथे तुम्हाला इथे मी एक्सप्लेन करून सांगतोय. तुम्ही काही पहिले लिहिलं तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, मार्क मिळणार आहे. सो लेट्स चेक व्हॉट इज द प्रेशर ड्यू टू अ लिक्विड कॉलम. अ वेसल इज फिल्ड विथ अ लिक्विड. लेट अस कॅल्क्युलेट द प्रेशर एक्झर्टेड बाय अन इमॅजिनरी सिलेंडर ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया कॅपिटल ए इन साइड द कंटेनर. म्हणजे हे ग्राह्य झालं की हा आपला इमॅजिनरी सिलेंडर आहे, ऑफ इमॅजिनरी क्रॉस सेक्शनल एरिया इज ए, आणि त्याची हाईट ही इमॅजिनरी हाईट असणार आहे एच. ओके, लेट द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. डेन्सिटी पण त्यांनी दिली फ्लुइड म्हणजे ह्या लिक्विडची, वॉटरची डेन्सिटी, त्याला आपण रो मानलेला आहे. अँड द हाईट ऑफ द इमॅजिनरी सिलेंडर ही काय आहे, एच, एच शोन इन फिगर 2.6. फिगरचा मी 2 नंबर काढून टाकलेला आहे. द लिक्विड कॉलम एक्झर्ट्स अ फोर्स. आता हा जो लिक्विड कॉलम आहे, हा कॉलम आहे ना, हा कॉलम काय करतोय, फोर्स एक्झर्ट करतोय. बघा एक सिलेंडर म्हणजे पाण्यात टाकल्यावरती तो ऍटोमॅटिकली वर येण्याचा काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. एक्झर्ट करतोय फोर्स, तो फोर्स कोणाच्या इक्वल आहे, तर एमजीच्या इक्वल आहे, विच इज इट्स वेट. बरोबर आहे, त्याचं काय आहे, वेट. ऑन द बॉटम ऑफ द सिलेंडर द फोर्स ऍक्ट्स इन द डाऊनवर्ड डायरेक्शन, आणि हा फोर्स कुठे चाललाय, डाऊनवर्ड डायरेक्शनने. दॅट फॉर द प्रेशर पी एक्झर्टेड बाय द लिक्विड कॉलम ऑन द बॉटम ऑफ द सिलेंडर इज. आता फोर्स एक्झर्टेड होतोय डाऊनवर्ड साईडने, म्हटल्यावरती प्रेशर पण रिलीज होणार आहे खालूनच, बरोबर, बॉटम साईडने. मग तो किती असणार आहे, तो प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. सो हियर फोर्स मीन्स व्हॉट, एम जी, ऑलरेडी वी वेट ऑफ दॅट सिलेंडर म्हटल्यावरती, दॅट इज एम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर मल्टीप्लाय बाय डेन्सिटी ऑफ लिक्विड. ओके, मग व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय होतं, व्हॉल्यूम आपण म्हणलंय ए, आणि ए एच, बरोबर, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर म्हटल्यावरती एरिया मल्टीप्लाय बाय हाईट, म्हटल्यावरती एरिया म्हटल्यावरती ए आणि एच म्हटल्यावरती हाईट, आणि डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड दॅट इज अ रो, म्हटल्यावर
तुम्हाला काय मिळणार आहे, एक एच रूप अँड व्हॉट इज दॅट व्हॅल्यू पी पी ची याच्या बदल्यामध्ये मला एमजीच्या बदल्यामध्ये मग मी आता हे टाकतो मग व्हॉट इज दॅट पी इज इक्वल टू ए एच पी इंटू जी अपॉन कॅपिटल ए दिस वन अँड दिस कॅपिटल ए अँड दिस कॅपिटल इट गेट्स कॅन्सल्ड सो पी इज इक्वल टू एच रो इट्स नॉट पी इट्स रो एच रो जी दॅट इज अ डेन्सिटी अँड इट इज अ हाईट अँड दिस इज अ ग्रॅव्हिटी Thus, the pressure P due to a liquid of density rho at rest and at depth h below the free surface is h rho g. Note that the pressure does not depend on the area of imaginary cylinder used to derive the expression. म्हणजे इथे आपल्याला आता सिलेंडरच्या एरियावरती आपला प्रेशर कधीच डिपेंडेंट असतो असं या इक्वेशन वरून किंवा या एक्सप्रेशन वरून आपल्याला इथे समजलेलं आहे. आय होप सो की हा इक्वेशन किंवा हे एक्सप्रेशन तुम्हाला समजलं असेल आणि याचा आपल्याला उपयोग न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी होणारच आहे. सो आय विल मूव्ह ऑन द नेक्स्ट स्लाइड. नाउ नेक्स्ट टॉपिक इज दॅट ऍटमॉस्फेरिक प्रेशर. नाउ व्हॉट यू मीन बाय द ऍटमॉस्फेरिक प्रेशर, व्हॉट डू यू मीन बाय ऍटमॉस्फेरिक, ऍटमॉस्फेरिक ऍटमॉस म्हटल्यावरती ऍटमो हा जर वर्ड जर मला डिराईव्ह केला ऍटमो अँड स्पिरिट, स्पिरिट म्हटल्यावरती एक गोल आणि ऍटमो म्हटल्यावरती एअर म्हणजे ह्या पृथ्वी तलावरती किंवा या भूतलावरती असलेला एअर आणि त्याचं प्रेशर म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे एअर मध्ये असलेलं प्रेशरलाच मी काय म्हणू शकतो ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला एक अर्थ आहे, अर्थ आहे आपण अर्थवरती आहोत, अर्थ पासून वातावरणामध्ये म्हणजे एअर मध्ये असलेल्या प्रेशरला आपल्या डोक्याच्या वरती पण जेवढा प्रेशर असणार आहे, आपल्या आपण उभा आहोत जमिनीवरती तर आपल्या डोक्याच्या वरती पण एक काहीतरी एक प्रेशर आहे, हवेचा एक प्रेशर आहे आपल्यावरती, मग त्याला त्याच गोष्टीला आपण काय म्हणतो तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर असं आपण म्हणतो. मग या ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला इथे नॉर्मलचा एक अभ्यास करायचा आहे की काय असतं असं ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर वरून आपल्याला बरेचसे इक्वेशन काय करायचे ते डिराईव्ह करायचे. सो लेट्स चेक व्हॉट इज द ऍटमॉस्फेरिक. आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर साठी इथे चार पॉईंट आपल्या बुक मध्ये दिलेले आहेत, ते चार पॉईंट एका पॅराग्राफ मध्ये दिलेत पण त्याला कट कट म्हणजे डिवाइड केले, चार पार्ट मध्ये डिवाइड करून दोनशे पर्यंत आणून तुम्हाला ते एक्सप्लेन करतो. एअर एक्झर्ट्स डाऊनवर्ड फोर्स ड्यू टू इट्स वेट. आता एअर हा काय करतो की फोर्सफुली डाऊनवर्ड ला फोर्स एक्झर्ट करतो आणि त्याच्या हवे त्याच्या वजनामुळे फॉर एक्झाम्पल द प्रेशर ड्यू टू दिस फोर्स इज कॉल्ड एज ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आता बघा की आपण उभे आहोत बरोबर आहे, पण आपल्यावरती वरून प्रेशर पडतोय, डाऊनवर्डली प्रेशर पडतोय. बघा आपण जर उडी मारली तर लगेच आपल्याला खाली पण खेचलं जातं, म्हणजे वरून पण प्रेशर आहे आणि खालून ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्यावरती आपल्याकडे असतोय, म्हणून प्रेशर आहे वरती, प्रेशर आहे आपल्या डोक्याच्या वरती. सो हा प्रेशर हा डाऊनवर्ड डायरेक्शनने डाऊनवर्ड फोर्सने आपल्यावरती पडत असतो, आपल्या वेटवरती पडत असतो आणि त्याला आपण काय म्हणत असतो या फोर्सला आपण काय म्हणतो ऍटमॉस्फेरिक प्रेशर असं आपण म्हणतो. आय होप सो की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत असतील. म्हणजे पहा की आता ह्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या ऍटमॉस्फेरिक प्रेशर वरून एक गोष्ट लक्षात घ्या की अर्थच्या लेवलला किंवा एका सी लेवलला ती एक प्रेशर असतो, सरफेस ऑफ द अर्थ लेवलला एक प्रेशर असतो तो नॉर्मल ऍटमॉस्फेअर प्रेशर. पण जसजसं मी माझी हाईट वाढत जाणार आहे, म्हणजे हाईट वाढत जाणार म्हणजे मी जसजसं या सरफेस एरियापासून डोंगर जाणार लागणार आहे तस तस माझं ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय होत जाणार आहे तर इन्क्रीज होत जाणार आहे. इन्क्रीज होणार ते डिक्रीज होणार, इन्क्रीज होणार कारण ती पातळी तेवढी लेवल तुमची कमी झाली त्याच्यामुळे तुम्हाला वरती जाताना जास्त म्हणजे ऑक्सिजनची गरज असते. काय कारण तिथे ती लेवल इन्क्रीज झालेली आहे कारण तिथून आणि खाली खाली येताना ती काय होते डिक्रीज होते इथे लक्षामध्ये. सो क्लिअरली द ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज हायएस्ट ऍट द सरफेस ऑफ द अर्थ बरोबर आहे. म्हणजे आपल्या सरफेस पृथ्वीवरती त्याचा ऍटमॉस्फेरिक प्रेशर हा ऑलवेज हायएस्ट असणार आहे, पण तो जर ते डोंगरावरती गेलो तर तो लोएस्ट असणार आहे. ऍट डिक्रीजेस ऍज वी गो अबो द अर्थ सरफेस. मी आताच क्लिअर केलं होतं, इज इट क्लिअर टू यू? समजत असेल की काय म्हणतोय की एक सरफेस आता इथे आपण कुठे आहोत आणि आपल्या वरून हा प्रेशर आपल्यावरती पडतोय आणि जसजसं आपण डोंगर चढायला लागतो म्हणजे काय की आपण पृथ्वी तलाच्या समुद्र सपाटीपासून निघालो म्हणजे त्या पृथ्वीच्या सरफेस पासून आपण निघालो तर पृथ्वीच्या सरफेस वरती असताना त्याचा जो ऍटमॉस्फेरिक प्रेशर हा हायएस्ट असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण नॉर्मली काय करतो की लिव्हिंग थिंग्स म्हणजे नॉर्मल आपण
आपला जीवन जगत असतो. पण जसजसं आपण डोंगर चढायला लागतो, उंच 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 चढायला लागतो, तसा पॉइंट जो आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा पॉइंट हा काय होतो, तो डिक्रीज होत जातो. कारण आपण अर्थसर्फेस कडून वरवर जायला लागलो, मग त्यावेळेला आपल्याला तिथे ऑक्सिजनची गरज लागते. आणि म्हणून तुम्हाला स्कूल लाईफ मध्ये असताना प्रश्न होता की डोंगर गिर्यारोहकांना गिर्यारोहक आपल्याजवळ ऑक्सिजनचे सिलेंडर बाळगतात. शास्त्रीय कारण त्यामध्ये त्याचा हा पॉइंट आहे की ऍटमॉस्फेरिक प्रेशरमुळे त्याचा ऑक्सिजन लेवल किंवा त्याची जी आहे ऑक्सिजन लेवल ही कमी कमी होत जाते अर्थ सर्फेस पासून, त्यामुळे त्यांना ऑक्सिजनची तिथे नितांत गरज असते. मग आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍट सी लेवल म्हणजे अर्थ सर्फेस, अर्थ सर्फेसला इथे समुद्राचे लेवल आणि अर्थ सर्फेस इक्वल आहे, हा इथे म्हणजे हायएस्ट पॉईंट असल्या कारणामुळे त्याचा ऍटमॉस्फेरिक प्रेशर इथे कसा असणार आहे, नॉर्मल असणार आहे. आय होप सो यू कॅन अंडरस्टँड व्हॉट एव्हर आय हॅव टू से दॅट. अँड द रिजन वेअर गॅस प्रेशर इज लेस दॅन ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड व्हॅक्युम. आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा त्याचा जर पॉइंट आहे गॅस प्रेशर आहे हा जर काय झाला लेस झाला नॉर्मल प्रेशर पेक्षा जर कमी झाला तर त्याला आपण काय म्हणतो व्हॅक्युम. म्हणजे डोंगर वरती आपण चढायला लागलो तर आपल्याला काय तयार होते, आवर्त फुगणे तयार होते, व्हॅक्युम तयार होतं. इज इट सो? आय होप सो की तुम्हाला हा देखील पॉइंट चांगल्या पद्धतीने समजला असेल. तर याच्यावरती आधारित ऍटमॉस्फेरिक प्रेशर वरती आधारित तुम्हाला काही डेरिवेशन आहेत, ते डेरिवेशन आपण आपल्या फिजिक्सच्या या चॅप्टरच्या पार्ट 2 मध्ये आपण ते डेरिवेशन आपण लर्न करूया. आय होप सो की तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधले सगळे पॉईंट चांगल्या पद्धतीने कळले असतील, समजले असतील. इफ जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल वी कॅन मीट ऑन व्हॉट्सअप ग्रुप. आणि त्यावेळेला व्हॉट्सअप ग्रुप वरती चॅट करत असताना तुम्ही मला क्लिअर करू शकता की सर मला हा पॉईंट नाही समजला, तो नाही समजला. वी विल डेफिनेटली रिवाइज दॅट अगेन. ओके, आणि आय होप सो की तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करताय आणि तुम्हाला हे सगळे पॉईंट क्लिअर झाले असतील. सो इथे आपल्या ह्या चॅप्टर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मधला ते ऍटमॉस्फेरिक प्रेशर पर्यंत मी तुम्हाला हे टॉपिक क्लिअर करून सांगितले, कन्सेप्ट क्लिअर करून सांगितले. इथे मी थांबण्याचा प्रयत्न करतोय, थांबतोय. आणि पुढे जे डेरिवेशन आहेत, एक्सप्रेशन आहेत ऍटमॉस्फेरिक प्रेशर वरती अवलंबून, ते एक्सप्रेशन आपण पुढील भागामध्ये पाहूया. So thank you for watching my this video and thanks once again.